सालाबाद प्रमाणे या वर्षी माजी महापौर प्रसाद आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जिल्हास्तरीय भव्य दिव्याच्या स्पर्धेचं आयोजन करत असतात। मी या ठिकाणी रोहित दादा, नितीन दादा तसेच शांताराम पाटील साहेब स्पर्धेमागे या स्नेहाचा वाटा असतो आणि ऑर्गनाइज साठी सर्व तरंगला व्यवस्थापक साहेबवर शंकर नागमुंडे सर, जिल्हा औषध जलतरण संघटनेचे सेक्रेटरी घनश्याम कुंवर सर आणि त्यांचे सर्व सहकारी हिरेन सर, त्यांच्या विद्यमानांगे सर, प्रीतम बडांगे सर, संकेत कांचा ठाकरे सर, विकास बडांगे सर, प्रीतम बडांगे कुमार सर, राम प्रियंका जी मैडम, एजे जाधव मैडम, वरुण नवले सर, वरुण नवले सर, शिंदे क्रांति न्याकर मैडम, संजय पवार सर, अनिल सर, शंकर पाटील सर, बाळासाहेब पाटील सर, स्वप्नील सर, विकुंभ नितीन सर, योगेश सर, सोमनाथ सर, सचिन पदारे सर, आणि शिरकोन आलेले गोरे सर, शिरका स्विमिंग पूल वरून आलेले गोरे सर, सिक्युरिटी काटे, मिस्टर दाते, धन्यवाद धन्यवाद सर। प्रत्येक वर्षी आपल्याला जातीने लक्ष देता आणि आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि सहभाग करतात। या ठिकाणी हरिपाठ कीर्तन मंडळाचे प्रकाश पाटील सर, सुभाष गोलाप सर, अभिजित गोंधळे सर, फोन कमरे सर्वांचा सत्कार होता आहे, सर्वांनी टाळायचा कारण होता। आपण कॉम्पिटिशन आयोजित करत असत आप्पा पाटील यांच्या हात असतो तर पाठीवर आमचे प्रेम दादा यांचा आमच्या पाठीवर त्यांची थाप असते आणि त्यामुळे आम्ही या स्पर्धा भरवत असतो, आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नसते। मी प्रेम दादाला विनंती करण्यात येत आहे की आपण दोन शब्द म्हणूया प्रयत्न आणि सगळे माझे बालमित्रांनो आणि त्यांचे सगळे पालकांनो, गेल्या सगळी महापालिकेची टीम गेल्या 25 वर्षापासून महापालिकेचे कर्मचारी, सगळे कोचेस, अधिकारी आणि व्यवस्थापक
सगळे 25 वर्षापासून आपणच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेतात. मी सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. वाढदिवसही निमित्त राहतं पण आपणना बालगोपाळांमध्ये कार्यक्रम घेणं फार आवडेल. त्याच्यामध्ये या निमित्ताने या स्विमिंगच्या कॉम्पिटिशन निमित्ताने त्यांचं आरोग्याच्या दृष्टीने सगळ्या आजारांसाठी स्विमिंगची जी बरे होण्यासाठी बऱ्याच फायदा होतो. आणि मी जे कोचेस आधी पण काही कोचेस रिटायर झाले त्यांचा पण मी आभार व्यक्त करतो. जे नवीन आले त्यांचा पण आभार व्यक्त करतो. कारण की त्यांनी ही प्रथा जी आपणच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 25 वर्षापासून चालवत आहे ती नेहमी सगळे नेहमी करत करत आले आणि ती कंटिन्यू ठेवली. मी सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि असाच हा कार्यक्रम पुढे पण आपणच्या वाढदिवसानिमित्त चालेल अशी अपेक्षा करतो. आणि एक शेवटचं राहिलं नेहमीप्रमाणे सगळ्या कार्यक्रमामध्ये हरिपाठ मित्र मंडळ यांच्या पुढे सगळे कार्य हे गेल्यात मी हरिपाठ मंडळाच्या सगळ्या मंडळाला आभार व्यक्त करतो. आणि जमलेलं आहे आज छोटीशी जी कॉम्पिटिशन शंकर पाटील साहेबांनी आणि आपल्या निवेदारांनी जी काही ठेवली जी काही तिथे जे कोणी व्यवस्थापक आहे त्यांनी जी कॉम्पिटिशन ठेवली आपले सर्वांचे लाडके नाशिक नगरीतले दशरथ आप्पा पाटील माझे महापौर यांचा आज वाढदिवस. त्या वाढदिवसानिमित्त आज इथे कार्यक्रम होत आहे. शहरामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहे. आप्पा नेहमीच्या त्यांच्या शैलीमध्ये सकाळी मला वाटतं सकाळी 5 वाजेपासूनच आप्पा कार्यक्रमांसाठी कार्यक्रम चालू आहे. त्यांना म्हणजे मी फोन केला तेव्हा 10 वाजता मला वाटलं आप्पा सोमेश्वरला येणार आहे. पण कळालं की 7 वाजता आप्पा सोमेश्वरला आपल्या भोलेनाथांचा अभिषेक करून आप्पा सकाळी 6 वाजतापर्यंत आपला पूर्ण होत होते. त्याच्या आधी 5 वाजता पुढे तरी होते. म्हणजे नाशिक नगरीतल्या ह्या जे काही जनता आहे जे काही तुमचे जवळचे आहे त्यांचं प्रेम कुठेही कमी झालेलं नाही. आप्पा आम्ही तुमची जी महापौर पदाची जी कार्यकीर्द होती ती ना भूतो ना भविष्याची अशीच होती. म्हणजे माझे गुरु नितीनबाब साहेब माझी महापौर आम्ही गप्पा मारत किंवा सेशन चाललं होतं अण्णाबाब साहेब पण होते तर तेव्हाही तिथे त्यांनी अण्णाबाबांनी मागितलं तुमचं नाव ऐकलं आणि नितीनबाब साहेबांनी सांगितलं की महापौर पण पुसला असेल किंवा कोणी गेला असेल तर फक्त आपले दिनक आपले दशरथ आप्पा पाटलांनी तर दशरथ आप्पांना एक आपण जे काही शुभेच्छासाठी तर जमतो. जे काही लहान लहान मुली तर जमतात पालक आलेले आहे कॉम्पिटिशन होतात नेत्यांचे जे काही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त जे काही विविध कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमानिमित्त पुढे ना पुढे स्पोर्ट्स इव्हेंट होतात. त्या स्पोर्ट्स इव्हेंट पासून कोणीतरी पुढे घडलं पाहिजे कुठेतरी मोठे झालं पाहिजे. आप्पा आपली खासदारकीची जी काही निवडणूक होती त्या खासदारकीच्या निवडणुकीनंतर हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्ही बघितलं की त्यानंतर त्यांनी काय कारवाई केली आणि किती प्रेम होतं तुमच्यावर. म्हणजे मी शिवसेनेत काम केलं आता मी भारतीय जनता पार्टीत आहे पण इथे राजकीय व्यासपीठ नाही पण तरी आम्हाला जे माहिती आहे त्याबद्दल इथे काही पालकांना सांगावं लागेल की असं कुठेच ऐकलं नाही आणि कोणी कदाचित ऐकलं असेल पण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या गाडीमध्ये बसून त्यांचे आशीर्वाद आप्पासाहेब घ्यायचे आणि आप्पासाहेब तर नेहमी त्यांना पुढे लागलाच जीव लावलेला आहे. तर आप्पा तुम्ही परत या नाशिक नगरीच्या पुढे कुठे नेतृत्व करावं कुठल्या तरी माध्यमातून तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद आहेत आणि आम्ही तर तुमच्यासाठी काम करण्यासाठी आम्ही मात्र आहोत. तर तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी इथे आम्हाला मंचावर बोलवलं आणि सांगितलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा जीवते सरकार स्वतः आपण कोणाचे भाषण घेणार नाहीये फक्त त्यांचा सत्कार करण्यात येत आहे आणि आपल्या एक तासाचा त्यामध्ये सुद्धा आपले विरोधी असतात ते फक्त 20 ते 30 ते 40 मिनिटं प्रॅक्टिस करतात. आणि आता मी तुम्हाला एक सांगू इच्छितो 30 ते 40 मिनिटांमध्ये कुठल्याही प्रकारची चांगली प्रॅक्टिस होत नसते. तर मी तुम्हाला सर्व पालकांच्या आणि मुलांच्या वतीने अशी विनंती करतो कृपया तो वेळ थोडा वाढून दिला तर
सगळ्यांचे आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या मुलांना तुमच्याकडून ते रिटर्न गिफ्ट सगळ्यांनी देईल अशी मी आपल्याला विनंती करतो आणि हे नक्की होईल याची मी खरंच अशी शाश्वती बाळगतो. खूप खूप धन्यवाद अप्पा आपल्याला वाढदिवसाच्या पुनश्च एकदा शुभेच्छा. संधी मिळते आणि महानगरपालिकेची सगळी टीम सेवानिवृत्त झालेल्यापासून आणि आता कामगिरी करत असलेले सगळे व्यवस्थापक हे सगळेजण काम करत असतात आणि तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी देशमुख साहेब आहे आणि तीन अधिकारी बघा हे तुमचे रस्ते बनवले ना रस्ते प्यायचं पाणी तिथे बघा ते कार्यकारी अभियंता राहिलेले राजू आहेत दौलत भुले पच्छाव हे तिन्ही अधिकारी कुठे होते तुमचे रस्ते बनवायला महापालिकेत म्हणजे मी कुंभमेळ्यात काम करायचं त्यावेळेस हे काम करायचे हे काम कुणी केलं त्यांनी आणि नाव कोणाचं झालं माझं म्हणजे स्वच्छ प्रशासन असल्यावर काम कोण करतं ही मंडळी करती बरोबर का नाही. त्यामुळे मी जगताप मॅडम आहे शिल्पा मॅडम आहे सरांचं नाव त्यांच्या त्यांच्या सर मागच्या वर्षी कसे होते पाहिले होते मी कसे होते कसे मायासारखे होते का असे होते असे होते बघा ऐकलं आणि शंकर सर शंकर सर आहे तसे जागिता बच्चन सारखे उंच ठीक आहे. आपले काठे रामनाथ पाटील शांताराम पाटील महेंदर युवराज हजारे म्हणजे हे हजारे नागपूरचे बरं का इकडचे नाही पारनेरचे नाही प्रकाश पाटील सुभाष गोलप आणि सुरेश जाते अभिजित नितीन प्रेम दादा हे सगळे शिवम हे सगळे तीन कांबळे सर ते म्हणजे मी त्या झालं माझा नावच घेत नाही आणि कांबळे सर माहिती अजूनही तुमच्या देतात सगळे आहे शंकर पाटील संजय पाटील भरपूर जण आहे नावं राहिले असेल तर भाग करा आणि उपस्थित तुम्हाला कोण घेऊन येतो इथे कोण आणत कोणाकोणाची आई आणि वडील आलेले आई आणि वडील दोन्ही हात करा दोघं आलेले बरं का आज ड्रायव्हर गव्हर्नमेंट ऑफिसर असेल तर ठीक आहे बरोबर आहे जे आई आई कोणाकोणाचे आले आई सगळे हात वर आता आपण दोन नंबर करता समोर बघ त्यांना दाखव बघ मला माझ्या हातात एक काढली पुन्हा टाकली कोणाच तरी गेला नंबर झिरो नाईन टू झिरो नाईन टू झिरो नाईन टू कोण आहे झिरो नाईन टू तो तिकडे आलाय झिरो नाईन टू कुठल्या स्विमिंग पूलवरचा कोण आहे का कोणाकडे नाहीये डोळे बंद करून चालायची एक नंबर सायकल करता कूपन काढण्यात येत आहे सर्वांनी त्याची दखल घ्यावी पाठीमा बोलावर का आता आपण वाचन कुठून करतो इकडनं आता आपण तिकडनं सांगू का गोंधळ होऊन जाईल वन वन कोण कोण आहे आता वन पहिला कोणाकडे सायकल आणायचं तर मी डबल नंबर दोनच नंबर वाचत आहे तिसरा सायकल आले जे वाचणार काय नाहीये कुठं नाहीये सायकल इकडे घेऊन यायची आहे तुझा फोटो सायकल इकडे आल्याशिवाय तुझा फोटो सायकल आली नाही आधी सिक्स कोणाकोणाकडे पप्पा पण इथे तर चुकीच आहे वन सिक्स होता बरोबर आहे वन सिक्स ठीक आहे आता सांगू हाताला बोटा किती आहे एक हाताला पायाला किती बोट आहे वन सिक्स हा नंबर आहे वन सिक्स फायव्ह सगळ्यांनी कोण आले
सुनील आजी आई वडील जो आजी आज सुनील बोल उपस्थित सर्व अपान प्रेम करना मित्र परिवार सर्व पत्रकार मित्र नाशिक शहरा वैभव दिल नाशिक शहरा चाया प्रयत्न प्रशासकीय वजन का प्रशासकीय अभ्यास अपन करना शिका भेटना अशा अनेक गोष्टी आपण बदल करण्यासारखे आहे. परंतु वेळ अभावी आपण वाढचे खूप सारे शुभेच्छा देतो आणि थांबत नाही. चला सायकल चालू जाऊ द्या थोडी उद्घाटन होत आहे स्पर्धेचा औपचारिक या ठिकाणी उद्घाटन होणार आहे. आपले प्रेम दादा पाटील तसेच माझे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नाशिक महानगरपालिकेचे राजेंद्र आयर साहेब बच्चा साहेब घुरे साहेब यांच्या हस्ते या स्पर्धेचं ओपनिंग होत आहे. आणि भुले साहेब यांच्या कारकिर्दीत आज स्विमिंग पूल तयार केलेला आहे. त्यांचा मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यावेळेस तसंच आप्पा पाटील साहेब महापौर होते. श्री पाटील सुभाष गोरख सरांना विनंती करण्यात आली की विजेत्या स्पर्धकांना बक्षीस द्यायचे. पटेल अरे या तिघे फोटो घेतो आणि का युवाना पटेल अंडर तेजस्विनी गुल्लर फर्स्ट प्लेस तेजस्विनी गुल्लर अग्रा उगावकर उगावकर अँड थर्ड प्लेस अनय्या सुरे प्लीज रिपोर्ट ऍट द स्टँड.